नमस्कार मित्रांनो, सर्व बकासूर प्रेमींचे या चॅनलवर स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण पाहतच आहात की प्रत्येक मैदानावर बकासूरचा पैरा आपणास नवीन दिसतो, बदलताना दिसतो। तर याचे कारण मोहिलशेठ धुमाळ यांना विचारले असता ते म्हणतात की आम्ही नवीन बैलांना उजेडात आणण्याचा प्रयत्न करतो। यामध्ये मित्रांनो, नवीन बैलांना उजेडात आणतावेळेस बकासूरच अंधारात जाऊ शकतो। तर मित्रांनो, याला पर्याय म्हणजे जे काही ठराविक बैल आहेत यांचाच बकासूरला पैरा असावा असे आपणास वाटते। तर पर्याय म्हणजे रायफल बैल हा सुद्धा एक चांगला आहे। रायफल हा हिंदकेसरी बैल आहे आणि हा बैल म्हणजे थोडा जरी लेट सुटला तरी शेवटला गाडी मारतोच। आणि रायफल बैल हा पुशेगाव मैदानात हिंदकेसरीसुद्धा झालेला आहे। त्याचबरोबर सातारा एक्सप्रेस बल्मा हा सुद्धा बैल चांगला आहे आणि बकासूरने बल्माच्या सोबत बऱ्याचशा शर्ती केलेल्या आहेत। कोरेगाव, पुशेगाव आणि बऱ्याचशा शर्ती जिंकल्यासुद्धा आहेत बल्मासोबत। तर बल्माचाही पैरा एक बकासूरला चांगला आहे। आणि त्यानंतर आहे महिब्या, तर आपणास तर माहीतच आहे सोन्यानंतर महिब्या आणि बकासूरची खूप जोडी जमली होती आणि लोकांनासुद्धा ही जोडी खूप पसंत आली होती। रुस्तम ये हिंद हे मैदान त्यांनी गाजवून सोडले महिब्यानी आणि बकासूरनी। तर पर्याय दुसरा म्हणजे महिब्यासुद्धा आहे। आणि त्यानंतर लारा हा नवीन उदयास आलेला बैल आहे। याचा जरी पैरा बकासूरला असला तरी जिंकू शकतो, जिंकण्याची शक्यताही जास्त असते। आणि दुसरा म्हणजे एक नंबर पैरा आहे बकासूरचा, तो म्हणजेच मोठा सोन्या 50-50। तर मित्रांनो, मोठा सोन्याबरोबर बकासूरने रेकॉर्ड केलेले आहे। पुशेगाव मैदानामध्ये हिंदकेसरी ठरलेला आहे आणि तो सोन्याच्या मदतीनेच पहिल्यांदाच बकासूर येथे हिंदकेसरी ठरलेला आहे पुशेगावात। तर सोन्या आणि बकासूर, पण त्याचे थोडे वेगळे कारण असे आहे की सोन्या हा थोडा वयस्कर झाल्यामुळे त्याला जास्त पैरे देता येत नाही। मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा।